नमस्कार, मी प्राजक्ता पाटील। कुबेर फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या व्हिडिओ सिरीजमध्ये माझा हा तिसरा व्हिडिओ आहे। माझा विषय आहे स्त्री, आणि आजचा विषय आहे स्त्री आणि मासिक पाळी। लहानपणी ऐकलेलं एक गुपित म्हणजे कावळा शिवला की त्या स्त्रीला शिवायचं नाही, तिच्याजवळ जायचं नाही असं सांगितलं जायचं। पण हे कावळा शिवला काय प्रकरण आहे हे एक दिवस मला कळालंच। मी 12-13 वर्षाची असेल, सकाळी उठले आणि अचानक मला लक्षात आलं की आपल्या लघवी करताना आपल्याला रक्त चाललंय। आणि मी माझ्या आईला सांगितलं, मी खूप घाबरून गेले, आपल्याला काय झालंय काही कळेना, आपल्याला खूप काहीतरी झालेलं आहे, खूप काहीतरी लागलंय, काही खूप काहीतरी जखम झाली का काय असं वाटायचं। आणि आईला सांगितल्यानंतर आईनं धक्का बसल्यासारखा चेहरा केला, मला बाजूला बसवलं आणि मी जिथं झोपले होते ती सतरंजी तिनं धुवायला सुरुवात केली। तितकेच शेजारच्या काकू आल्या आणि त्यांनी विचारलं, का मुन्नी अशी का बसली आहे? मग आईनं सांगितलं, नाही तिला ना उलटी झाली आणि मी तिची उलटी काढते। आई अशी खोटी का बोलली? मला त्रास व्हायलाय आणि एरवी सगळं शेजारच्या काकूंना सांगणारी आई आज तिला काहीच सांगायला कुठं सांगायला लागली आहे। आणि मी ते 4 दिवस खूप रडत होते, हे मला नको, मला याच्यातून बाहेर काढा असं आईला म्हणत होते। आणि आई मला रागवत होती, कपस हे असंच असतं मी म्हणते का? आणि मग आईच्या मावशीच्या आणि मामीच्या धाकाने मी गप्प बसले। ॲक्च्युली आपल्याला काय होतंय, मला काय होतंय हे त्यांनी कधीही सांगितलं नाही। मला ते खूप मोठं झाल्यानंतर वाचनातून वगैरे कळालं, पण त्यांनी त्यावेळेला काहीच सांगितलं नाही। पण हेच माझ्या मुलीच्या बाबतीत होऊ नये म्हणून मी दक्षता घेतली। जेव्हा ती 12-13 वर्षाची झाली तेव्हा पुढे काय होणार आहे हे लक्षात घेऊन मी तिला काही यूट्यूबवरचे व्हिडिओ दाखवले आणि तिला पॅड दाखवून त्याची ओळख करून दिली की हे पॅड आहे आणि हे कसं वापरायचं आणि हे प्रत्येक स्त्रीला होणार आहे आणि ते का होणार आहे याची शास्त्रीय माहिती दिली। आणि ही सगळी माहिती देत असताना ती थोडी घाबरली होती, पण ती जाणून घेत होती। आणि मग एके दिवशी शाळेतून आल्यानंतर तिनं अशी सहज मला सांगितले की आई मला पिरियड्स सुरू झालेत, मला नॅपकिन दे। आणि मला कोणते नॅपकिन यूज करायचे हे तिनं स्वतः सर्च करून ठरवलं, त्याला काही पर्याय आहेत का ते पाहिलं आणि नॅपकिन हा पर्याय तिनं निवडला। तर ती अजिबात घाबरली नाही, मी शाळेतून येईपर्यंत तिनं वाट पाहिली आणि तिला तिचं शास्त्रीय कारण माहीत झाल्यामुळं तिला माझ्या इतका त्रास पण मानसिक त्रास पण नाही झाला। आता ह्या दोन पिढीमधल्या अंतरातल्या कथा तर बऱ्याच ठिकाणी आपण सांगतोय मुलींना की काय होणार आहे। आता बऱ्याच आई सांगतायत, सगळेजण जागरूक व्हायला लागलेले, शाळेतही सांगितलं जातंय। पण हा सगळा ताण मुली सहन करतात। मुलींना मासिक पाळीमध्ये जो पोटात दुखतं आणि जे सतत रक्तस्राव होण्यामुळं सतत ओलसरपणा असतो, त्यामुळे तिची चिडचिड होणं, तिच्या हार्मोन्समधले बदल, यामुळं ह्या सगळ्या बदलांना ती सामोरी जात असते आणि त्यावेळेला तिला त्रास होत असतो। जो वयात येत असताना मुलांनाही काही बदल होतात, पण मुलींना जो त्रास सहन करावा लागतो त्या मानानं त्यांचा त्रास, त्यांना काहीही त्रास नसतो। पण मग होतं काय की हे मुलांना मुलींच्या किंवा स्त्रीच्या त्रासाची कल्पनाच येत नाही आणि मग त्या त्रासाला तो ग्राह्यच धरत नाही। इथं आपण चुकतो, जसं आपण मुलींना कल्पना देतोय या त्रासाची ह्या सगळ्या गोष्टींची, तसं मुलांनाही या गोष्टीची कल्पना देणं की स्त्री मुलगी कोणत्या त्रासातून जात आहे आणि त्यावेळी तू तिच्याशी कसं वागलं पाहिजे, तिला कसं जपलं पाहिजे, तिला त्रास होऊ नये असं वागलं पाहिजे, तिला सहकार्य केलं पाहिजे, हे मुलांना आपल्याला शिकवणं गरजेचं आहे, तर त्यांना स्त्रीच्या त्रासाची कल्पना येईल। दुसरी गोष्ट अशी
की सर्वांना आजकाल शास्त्रीय माहिती आहे की काय येते मासिक पाळी. दर महिन्याला बीजांड तयार होत, अंड तयार होतो आणि मुलाच्या गर्भासाठी गादी तयार केली जाते. आणि हे जर गर्भ तयार नाही झाला, जर अंड्याचं मिलन नाही झालं, तर हा सगळा खटाटोप वाया जातो आणि ती गादी, ती जी रक्ताची गादी तयार झालेली असते गर्भाच्या पूर्वतयारीसाठी, ती तुकड्या तुकड्यानं बाहेर टाकली जाते आणि तीच असते मासिक पाळी. तर ही शास्त्रीय माहिती तर आपल्याला आहेच, पण आपल्याला हे शास्त्रीय कारण माहीत असून सुद्धा याचा उपयोग आपण जीवनामध्ये काय करतो. आपण देवधर्माच्या वेळेस असं म्हणतो की मला चालेल, पण माझ्या सासूला चालणार नाही, मला चालेल, माझ्या घरातल्या लोकांना चालणार नाही. पण त्यांना विश्वासात घेऊन त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की यामध्ये अपवित्र असं काहीच नाही. जर हे अपवित्र असतं तर याच्यातून सृजन नवनिर्मिती घडली नसती, उलट हे खूप पवित्र मानावं लागेल की याच्यामधून आपल्याला नवीन निर्मिती करायला मिळते. तर देवधर्माचा आणि मासिक पाळीचा काहीही संबंध नाही. हा, यावेळेस स्वच्छता ठेवणं, ताकदीची कामं करणं टाळावं आणि स्वच्छता ठेवावी, आराम घ्यावा, हे ठीक आहे. पण देवाला शिवायचं नाही, इथे शिवायचं नाही, तिथे शिवायचं नाही आणि ते अपवित्र समजायचं, हे मात्र अंधश्रद्धा आहे आणि खूप चुकीचं आहे. हे आपल्याला आता समजून द्यायला हवं पिढीला आणि पुढच्या पिढीकरता आपण आपला आदर्श घालून द्यायला हवा, आपण हे काहीही पालन न करता. बऱ्याचदा असं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये तर खूप देवधर्म असतो. अगदी दुसरी मुस्लिम धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये देवधर्म करताना मासिक पाळी असलेली स्त्री चालत नाही. मग काय करतात स्त्रिया? सण आला की मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या घेतात आणि त्यामुळं होतं काय की त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. अगदी चक्कर येणं असेल, अगदी फिट येण्यापर्यंत सुद्धा हे जाऊ शकतं. त्यामुळे मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणं स्त्रियांनी शक्यतो टाळाव्या. फक्त मासिक पाळी येताना आणि ती सुरू असताना त्रास स्त्रियांना होतो असं नाही. मासिक पाळी जायच्या वेळेला सुद्धा स्त्रियांना त्रासाला सामोरं जावं लागतं. मासिक पाळी जायच्या वेळेला पाळी बऱ्याचदा लांबते, दर महिन्याला ती येत नाही, आली तर खूप अंगावरचं जातं, चिडचिडेपणा वाढतो, त्वचा कोरडी पडायला लागते, मूड स्विंग होतात, सुरकुत्या पडायला लागतात त्वचेवर, विस्मरण व्हायला लागतं, पचनशक्ती मंदावते, लैंगिक इच्छा कमी होतात. अशा परिस्थितीमध्ये जसे पाळी आल्यानंतर तिला स्त्रीला जपायला हवं, तसं मासिक पाळी जाण्याच्या वेळेला, रोजनिवृत्तीच्या वेळेलाही तिला खूप जपणं गरजेचं आहे. तिचे मूड ओळखणं आणि या सगळ्याची कल्पना पुरुषाला असेल, घरातल्या लोकांना असेल, तर नक्कीच ते सहकार्य करतील. म्हणून सुरुवातीपासून यामध्ये आपल्याला मुलांना पण पुरुषांना पण सामील करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तुमचा त्रास समजून घेऊ शकतील. धन्यवाद.